महाराष्ट्र शासनानं गेल्या वीस वर्षात शिक्षक भरती केलेली नाही लवकरच संपूर्ण राज्यात तीस हजार शिक्षकांची भरती होणार आहे पण त्यामध्ये क्रीडा शिक्षकांसाठी जागा ठेवलेल्या नाहीत याबाबत शासनाचं लक्ष वेधण्यासाठी कोल्हापूर शहर आणि जिल्हा नागरिक कृती समितीनं शिक्षण उपसंचालकांना निवेदन दिलं शिक्षक भरतीमध्ये क्रीडा शिक्षकांचा समावेश करावा अशी मागणी करण्यात आली तब्बल वीस वर्षानंतर शिक्षक भरतीला राज्य शासनाकडून मंजुरी मिळण्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे त्यामुळे राज्यात तीस हजार शिक्षकांची भरती होण्याची शक्यता आहे या शिक्षण भरतीमध्ये क्रीडा शिक्षकांचा समावेश असणं गरजेचं आहे सध्या अनेक शैक्षणिक संस्थेत क्रीडा शिक्षकांची संख्या अपुरी आहे त्यामुळे विद्यार्थ्यांना क्रीडा नैपुण्य मिळवण्यात अडचणी येतात भविष्यात देशाचं नाव उंचावण्यासाठी दर्जेदार खेळाडू घडवायचे असतील तर त्याची सुरुवात शालेय स्तरावरून होणं गरजेचं आहे क्रीडा स्पर्धेच्या माध्यमातून खेळाडू घडवण्यासाठी क्रीडा शिक्षकांची भरती करावी अशी मागणी कृती समितीचे रमेश मोरे यांनी केली महाराष्ट्र सरकारनं फक्त बालवाडी ते बारावीपर्यंत शिक्षक भरण्याचं धोरण आहे आमची त्यांना विनंती आहे की कि क्रीडा शिक्षक हे नगण्य आहेत महाराष्ट्रात जर महाराष्ट्र देशाच्या आणि राज्या विविध राज्यांमध्ये क्रीडा विभागाचं प्रथम आणायचं असेल तर तीस हजार शिक्षक भरतीमध्ये राखीव कोटा म्हणून क्रीडा शिक्षकांनी प्राधान्य दिले पाहिजे तरच महाराष्ट्रामध्ये क्रीडा विभाग जिवंत राहील आणि शालेय क्रीडा विभागातून देशाला व राज्याला चांगले खेळाडू मिळतील वीस पटाखालील शाळेमध्ये सेवानिवृत्त शिक्षकांच्या भरतीला कृती समितीचा विरोध असल्याचं सांगण्यात आलं या मागण्यांचं निवेदन शिक्षण उपसंचालक महेश चौथे यांना देण्यात आलं यावेळी अशोक पवार चंद्रकांत सूर्यवंशी दीपक गौड प्रकाश आमते विनोद डुणू कादर मलबारी राजू मालेकर उपस्थित होते